अतिशय सुंदर क्रांतिकारी बाप्पाचं दर्शन घेऊन अन्यायाच्या विरुद्ध कशा पद्धतीने उभं राहायचं हे शिकतो आम्ही भाऊ रंगारी गणपती बाप्पाच्या इथनं. मी दरवर्षी या ठिकाणी येते आणि या मंदिराचं आणि या उत्सवाचं बदलतं स्वरूप मी पाहिलं आहे, त्यामुळे मला मनापासून आनंद आहे की उत्सव प्रमुख जेव्हापासनं आमचा पुणीत झाला आहे तेव्हापासनं इथलं रूपडं बदललं आहे. आधी छोटी जागा होती, त्यामध्ये सगळे दर्शन घ्यायचे, अर्थात तेही आल्हाददायकच होतं, परंतु आता जास्त प्रशस्त आणि जास्त चांगल्या पद्धतीने दर्शन घ्यायला मिळत आहे याचा मनापासूनचा आनंद आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता राज्यामध्ये सरकार आहे आणि मला वाटतं आमचं सरकार आल्यानंतर पहिला बाप्पा आहे, आणि त्यामुळे राज्यकर्त्यांना आमचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेजी, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना बाप्पाने अधिकचं बळ द्यावं. या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यासाठी सगळ्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचवाव्या याच्यासाठीचं बळ द्यावं एवढं आज मागणंसुद्धा या ठिकाणी मागितलं. गणपती बाप्पा पाऊस पडावा सर्वत्र, असं मागणं साकडं घटलं जायचं, आता मात्र पाऊसाने रौद्ररूप. आपण पाहतोय की आता कुठला सीझन राहिला नाही, उन्हाळ्यामध्ये पाऊस आहे, पावसात पाऊस आहे, हिवाळ्यात पाऊस आहे, परंतु आपण बघितलं नागपूरला कशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण झाली. परंतु मला हे सांगताना समाधानही वाटतंय की नागपूरमध्ये पूरस्थिती आल्यानंतर काही तासांमध्ये ती कंट्रोल केली गेली, हे राज्य सरकारचं यश म्हणावं लागेल आपल्याला की कुठलीही अशी ज्या वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज येतात त्यावेळेला सक्षमपणे सगळी यंत्रणा लावून लोकांना सुखरूप बाहेर काढणं आणि त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांची काळजी घेणं हे काम मायबाप सरकार त्या ठिकाणी करतंय. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं पाऊस कधी येणं, ते जास्त येणं की कमी येणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु आल्यानंतर लोकांना त्याचा त्रास होऊ नये याच्यासाठी मात्र सरकार दक्ष आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागेच एक 20-25 दिवसांपूर्वी मोर्चेसुद्धा काढण्यात आले होते. आपल्याला कल्पना आहे की आता प्रशासनाकडे सगळ्या या गोष्टी आहेत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे पुणेकरांनाही होणारी जी दिरंगाई आहे ती दूर करण्यात आम्हाला यश येईल. धन्यवाद.